देवा आधीच ते या वयात रातभर झोप लागत नाही आणि काल रात्याला एवढं जागरण झालंय की विचारायला नको. अर्जुन थकल्यासारखा झालाय. खरंच मला तर रात्रभर झोपच लागली नाही, कान दुखत होते सतत. अगं काय बोलते सामान्य हा उकिरड्यातल्या डुकराबाने रातभर लोळत होतीस की? आणि गडबाबाने आम्हाला लाता मारून मारून आमची झोप मोड केली. आम्हाला तर लई झाक झोप लागली बुवा. हे फार तर रात झाली होती पिऊन म्हणजे झोप लागली होती. साहेब पण त्याचा काय उपयोग झाला? पहिल्यांदा आम्हाला वाटलं की आमची अमृतवाणी दारू फुकट गेली. ज्या कारणासाठी आम्ही दारू ढोसली ती ना ती फार धुळीत मिळाली. आमच्यावर रागवलीच नाही काय? खरं अवा आम्ही बी लई प्रयत्न केले पर काय झालाच नाही उपयोग. मी आवाज किती मोठा केला होता ना गाण्याचा तरी आम्हाला काही फरकच पडला नाही. कमाल आहे ना. समजेने ना अंगी टाकली वाटते. आता काय करणार सांगा भाऊ? तुमचे आबा सर दही चिवट आहे. मग आमचंच रगत आहे ते. आमच्यासारखं चिवट असणार. हा आम्ही बी चिवटपणास वाढणार नाही. आमचे प्रयत्न चालूच ठेवणार. म्हणजे नक्की काय करणार? ते कशाला आम्ही सांगू? वेळ आल्यावर बघू. पर आम्ही नांगी टाकलेली नाही. हवा साहेब कशाला एवढा खटाटोप करताय सर? त्या परीस ना आमच्याकडे एक उपाय आहे बघा. नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर सांगतो. सांगू का? वय अहो सांगा की त्यांची वाट बघताय. तर काय करायचं माहित आहे? ह्याच्यातनं ना समजेने एक एक कागद घ्यायचा आणि त्यावरती एक असं गुपित लिहायचं की जे आजपर्यंत आबासाहेबांनी सांगितलेलं नाहीये. म्हणजे ते रागवतील म्हणून. त्यानं काय होईल? त्यानं काय होईल ते वाचल्या वाचल्या आबासाहेब रागवतील म्हणजे बक्षीस तर त्यासनी द्यावंच लागेल. आणि केली तर शिक्षा पण करतील ते बी समजेसनी. त्यामुळे ती शिक्षा जरा सोपी असेल नाही का? वा 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 संग्रामराव लई भारी डोस काय व तुमच ठरलं तर समद्यांनी आपलं एक एक गुप्पी त्या कागदावर लिहायचं आणि ते वाचल्यावर सर्जेरावांचा पारस चढणार म्हणजे चढणारच. वा 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 लई भारी. संग्राम अहो काय चाललंय तुमचं? आधी तुम्ही मामनजींना न चिडण्यासाठी अट घातली आणि आता सगळ्यांना त्यांना चिडवण्याच्या युक्त्या सांगताय. देवेनी जे काय बी चाललंय ना ते समजा योग्य चाललंय बघा. तुम्ही काय करताय काही कळेन असं झालंय मला. आजवर आबासाहेबांच्या मोर समधी मूग घेऊन गप राहिली त्यांच्या दहशती पायी. आणि त्यांच्या दहशतीपायी समद्याने त्यांच्यापासून किती काय काय लपवले ह्याची त्यासनी कल्पनाच नाहीये. सवता रागामुळे समद्यांपासून किती दूर गेलेत हे पण त्यासनी उमजलेलं नाही. आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी ना आमचा समद प्रयत्न चालू आहे. आता तुम्ही बघाच
काय काय गोंधळ होतोय तो? टोळीचं पण काहीतरी गुपित आहे वाटतंय. एक नाही शंभर असत्या. आता कळेल की लवकरच. काय भानगड, कसली सभा भरली? सगळे असतात काय भानगड काय? आबासाहेब, या समद्याने ना या चिठ्ठीत एक एक असं गुपित लिहिले की ते आजपर्यंत तुमच्यापासून लपवले, ते पण तुमच्या भीतीनं. म्हणजे याचा अर्थ असा का आम्ही या सर्वांच्या विश्वासाला किती नालायक आहोत, कसे नालायक करतो हे समजणं दाखवून द्यायचं नाही का? नाही बसेब, तसं काय बी नाही. पण तुमच्या रागामुळं तुमच्यात आणि आमच्यात जी दरी निर्माण झाली आहे ना, त्याची जाणीव करून द्यायची बस. सुनबाई, एक एक चिठ्ठी वाचा. मामांजी, ह्यातला अक्षरच कळत नाहीये काय लिहिले ते. म्हणजे ही चिठ्ठी तीन बायकांपैकी कुणाची तरी आहे? आणि या डुचकीनं ती लिहिली नाही का? आणि ह्या डुचकीचं अक्षर म्हणजे कोंबडीनं कुरतडून थुंकलेली कोथंबीर नाही का? ते तरी बरे. ए डुचके, चल हो मरा वाच ती चिठ्ठी. तुमच्या लहानपणी तुमच्या आवडीचं वासरू पळून गेलं नव्हतं, ते मी खाटकाला विकलं होतं. कारण गाईचं निम्मं दूध तेच पिऊन टाकायचं, आपल्या वाट्याला कमीच यायचं. ही आमची चिठ्ठी आहे. नाही म्हणजे आमच्या लहानपणीच्या गोष्टी ठाव असणारा तुम्ही एकटाच आहात. अवत्या बिचाऱ्या वासराला दुधापासून तोडलंय तुम्ही, तुम्हाला काय वाटलं का नाही? हा, आणि आता किती वर्ष झाली त्याला, ते आम्ही आतापर्यंत ध्यानात ठेवूय काय? आव साहेब तुम्ही बी. ए पुढे वाच. साहेब, तुमची मिशी मला अजिबात आवडत नाही, ती कापून टाका. काय असतंय अहो साहेब, अहो इथी वटवट काय कमी आहे का? ती आम्हाला आवडत नाही. बरं एक काम करूया. ए पोकळ बांबू, तू तुझी जीभ छाट, आम्ही आमची मिशी कापतो. बघ आमचा समुदाय. हा चालेल का? नाही चालणार ना, मग कशाला लिहिती का? चाल. ए डुचके पुढे वाच.
अबा कॉलेजच्या स्टडी टूरच्या नावावर मी 6 दिवस बाहेर गावी जय सोबत फिरायला गेले होते लग्न आधीच. तुला काय वाटलं का डुल कामसने ठाव नाही? अगं जगातल्या प्रत्येक बापाला त्याची पोरगी काय करती याची खडान खडा माहिती असत. आम्हाला समद माहित होत पण तुझं चुकलं कुठ? सरीला गेली पण त्याला बरोबर घेऊन आली, एकली आली असती तर बरं झालं असत. त्याला घेऊन परत आली काय मिळालं तुला? शेवटी त्यानंच तुझ्या पाठीत खंजीर खुपसला का नाही? वाच पुढचं, वाच पुढची चिठ्ठी वाच. मी लिहिलेल्या चिठ्ठ्या झाल्या आहेत वाचून. वाच ग. आम्ही आजपर्यंत तुमच्या कारखान्याच्या हिशोबात 2 कोटीहून जास्तीची अफरातफर करून सगळे पैसे जुगारात उडवले आहेत. रामासनी ठावाय रे आडदांड. तुला काय वाटलं आमासनी काय माहित नाही? पर त्याचा हिशेब आम्ही परस्पर चुकता केलाय. तुझ्या नावावर जी काय आम्ही गुंतवणूक केली, कारखान्याचे शेअर, जमिनीचे तुकडे, आणखी जे काय असतील, तू जेवढा पैसा खाल्लायस तेवढी गुंतवणूक आम्ही मोडली. आणि कारखान्याकडे वळवून घेतली. अरे बाप आहे तुझा. पुढची चिठ्ठी वाचा. मामांजी, लग्नाच्या पहिल्या रात्री सुद्धा हे दारू पिऊन आले होते. रोज तुमच्यापासून लपून पितात आणि हे मी तुमच्यापासून लपून ठेवलंय. नवरा कोणाचा आहे? संसार कोणाचा आहे? तुमचाच आहे ना? मग तुमचा संसार, तुमचा नवरा, ते कसं काय सांभाळायचं ते तुम्ही ठरवा. तुमच्या हातात आहे. तुम्ही जर मनात आणलं तर तुमचा संसार वळणावर आणू शकता सुनबाई. निर्णय घ्या, निर्धार करा. बघा तुमचा संसार चांगला होतो का नाही. तुमच्या मोर उदाहरण आहे हे बघा. उभय समोर कसं आपल्या नवऱ्याला मोठीत ठेवलंय, इतकं मोठीत ठेवलंय. तो बाप जुमानत नाही, आई जुमानत नाही, आजी जुमानत नाही, घरदार जुमानत नाही. त्याच्या अर्थी फकस्त बायको. तसं काहीतरी करा, एखादा लिंबू फिरवा की याच्यावर. वाचा पुढची चिठ्ठी वाचा. मामांजी, ह्या चिठ्ठीत तर काहीच लिहिलेलं नाहीये, कोरी चिठ्ठी आहे. कोरी आहे? हे नक्की या पावट्याचं काम आहे काय रे? नाही आबा साहेब, अहो हा खेळ आम्ही सुचवलाय, मग आम्ही त्यात कोरी चिठ्ठी कशाला टाकू? मग कोरी चिठ्ठी टाकली कोणी? मी. काय तुम्ही? वय. कारण या घरात त्या एकल्याच अशा आहेत ज्या आबा साहेबांसंग कधी भी खोटं बोलल्या नाही, काय भी लपवा छपवी केली नाही.
आबासाहेबांच्या रागाची त्यांच्या शिक्षेची तमा न बाळगता नेहमी सत्याच्या बाजूने ठाम राहिल्या। बरगाव साहेब, आता मसनी याचा खेळ कळला। नाही म्हणजे यांनी काय केलं, तुमच्या सामन्यांच्या हातात सेनाच्या टोपल्या दिल्या आणि म्हणला मारा आमच्या तोंडावर। आणि त्या नादात तुमचे हात घाण झाले तरी चालतील, पण आबासाहेब जर भडकले तर बक्षीस तुम्हीच मिळवा। वार माझ्या पट्ट्या। आणि असं करून तुम्हा समदेशनी शेणात नाचवून हे आमस निदावायलंय। बघा बघा आमची बायको किती हुशार किती शानी, तिनं नाही शेणात हात घातला। आता उलटा डाव खेळलास वैरे गतकाळीच्या। तरी भी सांगतो, तरी भी तुला सांगतो, तुझ्या ह्या बायकोची एका पैशाची किंमत नाही आमच्या नजरेमोर। ह्या समद्यांनी आमच्या तोंडावर चिखल फेकलाय, पण तुझ्या बायकोनं आमच्या तोंडात शेण कोंबले। आणि ते बी समद्या जगा बर। अरे ही समधी मंडळी जन्मजात वांड आहेत, त्यांच्या वाणपणाचं काय आव्हान आहे? पण ही तुझी बायको साळसूदपणाचं आव्हान ती, पण हायले आतल्या गाठी सत्य काय हे चांगलं तिला माहित होत। तरी बी फक्त हट्टीपणामुळे हिनं आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय। मध्ये बोलते म्हणून माफ करा मामाजी, पण तुमच्या पाठीत खंजीर खुपसून मला काय मिळणार होत? अहो तुमच्या आणि संग्रामच्या आधारावरच तर मी जगते। मामाजी तुम्ही माझ्या शिक्षणाला परवानगी दिली, मला काम करायची परवानगी दिली, मग तुमच्याशी गद्दारी का करू मी? मला अजूनही आठवतंय मामाजी, त्या दिवशी भाऊजींनी दुर्गा मावशींना खोलीत कोंडून ठेवलं होतं। तुम्ही तुमच्या वतीनं दुर्गा मावशींना वचन दिलं की तुम्ही न्याय कराल, पण भाऊजींनी तुम्हाला न जुमानता त्यांना पुन्हा मारहाण केली। आणि मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती, म्हणून मी त्यांना खोलीतनं बाहेर काढलं। पण मला जेव्हा सगळा प्रकार कळला ना, तेव्हा मी आणखी पेचात पडले, कारण तुम्ही तुमच्या जागी योग्य होता आणि मावशी त्यांच्या जागी। मामाजी मी जर तेव्हा तुमच्या बाजूने साक्ष दिली असती ना, तर मावशींवर अन्याय झाला असता आणि भाऊजीही सुटले असते। म्हणून मी हा निर्णय घेतला। मामाजी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलंय की सत्याच्या लढाईत वेळ पडल्यावर सगळ्या सोयऱ्यांशी सुद्धा वैर पत्करावं लागतं। आणि तसं करून तुमचा जो काय अपमान झाला ना, त्याची शिक्षा आजही भोगते मी, आयुष्यभर भोगत राहील। आणि तुम्हाला जर तीही कमी वाटत असेल ना, तर याहून कठोर शिक्षा द्या मला, मी तीही भोगेन। पण तुमच्या समोर हात जोडून सांगते मामाजी, प्लीज मला खोटी किंवा अप्रामाणिक नका म्हणू। देव्यानी जाऊ द्या, बंद करा रड गाणं। तुम्हास्नी काय वाटलं, तुमच्या डोसक आपटण्यानं दगडासनी पाजर बुटलोय? काय म्हणला दगड?
अरे दगड़ नहीं, पहाड़ आई हो सर्जराव पहाड़। नाही म्हणजे आमासनी चितवायचे हे तुझे आटोकाट प्रयत्न बघून आम्हाला हसू फुटलं। अरे किती करशील बायकोसाठी, हा तिच्यावरला आमचा राग जावा, आम्ही तिला माफ करावं म्हणून केवढा तुझा आटापिटा चाललाय। चल मान्य करतो का आमचा रागावरला ताबा सुटला, मान्य करतो का तू जिंकलाय। चल माग माग, काय मागायचं, आम्ही दिलेल्या शब्दानुसार तू जे मागशील ते आम्ही तुला देऊ। मग देव्यानीच ती माफ करा आणि त्यासनी सून म्हणून परत स्वीकारा।